अकोळ ग्रामपंचायत कार्यालयात अनोखा उपक्रम, युवा नेते उत्तम पाटील यांची प्रतिक्रिया। कर्नाटक राज्यामध्ये पहिली हेल्पलाईन योजना। अकोळ गावातील समस्या व तक्रार वेळेत सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आहे। स्वतंत्र दिनाच्या दिवशी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला असून हा संपूर्ण राज्यातील पहिला असा कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले। ते अकोळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर हेल्पलाईन बोर्ड अनावरण व विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील हे होते। प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते हेल्पलाईन बोर्डचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित सोळांकुरे यांनी केले। मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले, या हेल्पलाईन योजनेचा लाभ अकोळ गावातील सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या वार्डामधील समस्या सोडवण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले। बरोबर, कौतुकास्पद आहे। असली अनेक उपक्रम आपण सुद्धा राबवू शकता। आज जग आधुनिक झालेलं आहे, आधुनिक पद्धतीचे सगळी सोय सुखसुविधा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्याच्यातलाच एक हा भाग म्हणजे आता अध्यक्षांनी सांगितलं, इंदरनं सांगितल्यासारखं एक एक घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात जे काय पंचायतीपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही। मग रात्री अपरात्री काहीतरी आता लाईट गेलेलं असेल, बल्ब गेला असेल, गल्लीत अंधार असेल, त्या पद्धतीनं गटरीचं साफसफाई नसेल, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आपल्याला माहीत असून सुद्धा त्यांना इथंपर्यंत येणं शक्य नाही। त्या लोकांसाठी आपण हे हेल्पलाईन सुरू केलेलं आहे। खरोखर कौतुकास्पद आहे आणि हेल्पलाईनचा वापर सगळ्यांनी पारदर्शकता त्या ठिकाणी ठेवून वापर करून घ्यायचा आहे। कारण ज्या ठिकाणी सुरुवात आपण चांगल्या दृष्टिकोन मनामध्ये ठेवून हेतू ठेवून करत असतो त्याचा दुरुपयोग सुद्धा घेणारी लोक आज बरेचसे आहेत। हे न होता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पारदर्शकता दाखवण्याची गरज आता राजकारणांनी सांगितल्यासारखं आहे आणि आज लोक सुज्ञ झालेले आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे। त्यामुळं हे हेल्पलाईनचं आपण जे काही मनामध्ये घेऊन चालू केलात खरोखर हे सगळ्या उत्कळवासियांना उपयोग पडणार आहे असं मला 100% वाटतंय आणि अशा अनेक पद्धतीचे उपक्रम आपण सुद्धा आणि हाती घेऊन ते राबवावेत अशी मी अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि भावी आपल्या वाटचालीस सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय कर्नाटक। ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही हेल्पलाईन योजना केलेली आहे। गावातील समस्या निराकरण करण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे। नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे व आपल्या वार्डातील ज्या काही समस्या असतील त्या या हेल्पलाईनवरती कॉल करून सांगाव्यात, असे आवाहन केले। अनोखा उपक्रम म्हणजे आम्हाला सुचवलेल्या प्रमाणे त्यांच्या संकल्पनेप्रमाणे अकोलमध्ये आपण ग्रामपंचायत आपल्या दारी एक भविष्यात आता पुढच्या एक थोड्या दिवसात आम्ही नियोजन करून ग्रामपंचायत आपल्या दारी एक कार्यक्रम आहे आयोजन करणार आहे, जेणेकरून आपण सर्व अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी मेंबर लोक हे सर्व मिळून गावातील ॲक्शन प्लॅन हे आम्ही गल्ली गल्लीनं फिरून ॲक्शन प्लॅन करून त्या पद्धतीनं कामं करण्याचं प्लॅनिंग चालू आहे। त्याला उत्तम अण्णांचं मार्गदर्शन व सर्वांचं मार्गदर्शन हे लाभणार आहे, ते मार्गदर्शन आम्हाला मिळू दे मी विनंती करतो। तसेच अनेक ह्या कामाबद्दल सांगायचं राहिले की हेल्पलाईन नंबर हे फक्त कर्नाटक सरकारचं असं एक आहे, हे पहिला असं आहे, मला अभिमान वाटतो सांगायला की हे पहिला ग्रामपंचायत असं आहे की हेल्पलाईन नंबर म्हणून हे चालू केलं। हे आपण अकोळ गावात लागले आम्ही सर्व सदस्यांच्या व उत्तम अण्णांच्या संकल्पनेनुसार हे आम्ही करू शकलो, त्याला सर्वांचा साथ आम्हाला मिळू दे एवढं सांगून मी दोन शब्द संपवतो। धन्यवाद। याप्रसंगी राजू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। अकोळ सरकारी शाळा, मगदुमतोड शाळा, स्मशान शेड, SC ST वर्गासाठी पुरुषांना शौचालय, अंगणवाडी क्रमांक 4 कंपाऊंड व गेट, किल्ला खदक ते पाटीलवाडा गठार यासाठी 15व्या वित्त आयोगातून 11 लाख निधीतून विविध विकास कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांचे हस्ते नारळ फोडून करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास गाव कामगार राजू पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष शारदा कोळी, शशिकांत कुरुळप्पे, विवेकानंद सोळांकुरे, बाबासो अस्वले, सुहास पठाडे, पोपट पाटील, सिद्धनाळे, अभय जिनगे, संतोष मोहिते, मंजुनाथ हेरवाडे, राहुल भुरसे, रितेश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते।